ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वर्गीय शरद जोशी यांना कुरुंबळात अभिवादन। शेतकरी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय शरद जोशी यांची 85वी जयंती कुरुंबळ येथे साजरी करण्यात आली। शेतकरी संघटनेचे नेते अण्णासाहेब चौगुले व बंडू उमडाळे यांच्या हस्ते शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। भीक नको घेऊ घामाचे दाम हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून देशभर आंदोलने केली। देशामध्ये 14 राज्यांमध्ये शेतीमालाला रास्त भाव मिळून देण्यामध्ये ते अग्रेसर होते। इंडिया विरोधी भारत असं देशातील बळीराजाला एकत्रित करून आत्मविश्वास निर्माण करणारा देशातील एकमेव शेतकरी नेता होय असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते अण्णासाहेब चौगुले यांनी यावेळी व्यक्त केलं। येथील मारुती चौक येथे स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा उभी करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। यावेळी दत्तात्रय गुरव, शिवाजी रोडे, तोंडेराम चौगुले, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, बाळू मगदूम, अविनाश गुदले, आप्पा पोमाजे, रघुनाथ नाईक, भाऊसो गुंदले, मोहन पासोबा, गणपतराव औटी, सुधाकर आरवाडे, बाहुबली पाटील, सचिन चौगुले, सुनील कुर्ले, बाजीराव नरुटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते। महान कार्य न्यूज साठी कुरुंबळहून इजाज खान पठाण। या देशातील शेतकरी संघटनेचे प्रेरणेते व संस्थापक माननीय शरद जोशी साहेब यांची आज 85वी जयंती। या शरद जोशी साहेब या देशाच्या शेतकऱ्यांचे म्हणजे पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचे खरे म्हणजे कैवारू होते आणि त्यांनी आपलं आयुष्य सगळं आयुष्य देशातील शेतकऱ्यांच्यासाठी आणि 85% लोकसंख्या असणारा शेतकरी हा गरीब का देशातील म्हणून त्यांनी आपलं जीवन सगळं वाहिलं आणि शेवटपर्यंत शेतकरी संघटना एक करून त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून दिला आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या देशातला शेतकरी स्वाभिमानानं आणि सन्मानानं इतर नागरिकांप्रमाणे जगील ह्यासाठी शेतकरी संघटनेचं पुढचं ध्येय राहील। मी आज इथं कुंडवाड शहरामध्ये या महान नेत्याला 85वं अभिवादन करून या नेत्याचा आदर आम्ही करतो आणि पुढील काळात त्यांची जी तत्व असतील त्या तत्वाशी आपण एकनिष्ठ राहून शेतकऱ्यासाठी काम करू।